नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर टी डी महानवर. विद्यार्थी मित्रांनो, आपले या व्हिडिओ व्याख्यानासाठी मी मनपूर्वक आपले स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्याख्यानामध्ये आपण व्यवस्थापनाचा उदय व संकल्पना व व्याख्या विचारात घेणार आहोत. तर आपण या व्याख्यानास सुरुवात करूया. दैनंदिन जीवनामध्ये आपण व्यवस्थापन या शब्दाचा वापर नेहमीच करत असतो. जसे की आपण एखाद्या उपक्रमाला किंवा कार्यक्रमाला जाऊन आल्यानंतर आपल्या घरी लगेच प्रतिक्रिया देतो, त्यामध्ये मग काय व्यवस्थापन होतं किंवा मॅनेजमेंट काय बरोबर नव्हतं, अर्थात यामागची भूमिका आपण व्यक्त केलेलं व्यवस्थापन म्हणजेच या ठिकाणी आपल्याला मग व्यवस्थापन का बरोबर नव्हतं किंवा व्यवस्थापन कसं छान होतं हे जाणून घेण्याच्या दृष्टिकोनातून व्यवस्थापनाची संकल्पना देखील अभ्यास गरजेचं आहे. त्यामध्ये मी आता सांगितल्याप्रमाणे वी आर युजली युजिंग द वर्ड मॅनेजमेंट इन अवर रुटीन वर्क, म्हणजेच आपण दैनंदिन जीवनामध्ये व्यवस्थापन हा शब्द वापरतो, परंतु आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे की या व्यवस्थापन या संकल्पनेची किंवा व्यवस्थापन या ज्ञानाचा उगम कसा होत गेला किंवा ते कशा पद्धतीनं विकसित होत गेलं. सामान्यपणे आपल्याला माहीत आहे की मानवाच्या ज्या विकासाच्या अवस्था आहेत, काही वेळा उत्क्रांती टप्पे असंही म्हटलं जातं, त्यामध्ये काही आपल्याला वाणिज्य उत्क्रांतीचे सुद्धा टप्पे विचारात घ्यावे लागतील. त्यामध्ये आपल्याला माहीत आहे की सुरुवातीच्या काळामध्ये माणूस हा ज्याला आपण म्हणतो की हंटिंग स्टेज म्हणजेच शिकारी अवस्था, म्हणजे शिकारीसाठी तो भटकत असे आणि म्हणून त्याला भटकंती अवस्था असं म्हटलेलं आहे. या भटकंतीच्या काळामध्ये तो अन्न वस्त्र निवारा मिळवण्याच्या दृष्टिकोनातून म्हणजे आपलं अन्न हे शिकार करून प्राप्त करत असे, अर्थात म्हणजे शिकार करण्यासाठी त्याच्या डोळ्यासमोर एक विशिष्ट ध्येय आणि उद्दिष्ट होतं. म्हणजे या ठिकाणी अचिव्हिंग द गोल ही कन्सेप्ट आपल्याला अगदी या भटकंती अवस्थेमध्ये देखील आपल्याला दिसून येते. पण असं आपल्या लक्षात येईल की ज्यावेळी तो प्राण्यांची शिकार करत असे हिंस्र, अर्थात त्याचवेळी प्राण्याकडून सुद्धा मानवाची शिकार होण्याचा धोका होता आणि हा धोका ओळखून मानवानं त्या काळामध्ये असणारे जे गरीब प्राणी आहेत असे प्राणी निवडले, त्यालाच आपण पाळीव प्राणी असे म्हणतो. आणि मग सुरुवातीच्या काळामध्ये जसं की शेळी मेंढी त्याचबरोबर गाय म्हैस अशा प्रकारचे प्राणी पाळायला सुरुवात केली की ज्यामुळं आपला जो त्रास आहे तो त्रास कमी होईल आणि शिकारीचा धोका जो आहे किंवा त्यामुळं निर्माण होणारा त्रास आहे तो सुद्धा कमी होईल. प्राण्यामुळं आपणाला म्हणजे दूध, त्याचबरोबर कातडी, लोकर आणि मांस यासारख्या ज्या गरजा आहेत या गरजा पूर्ण होण्यास मदत होईल. म्हणजे कातड्यापासून त्याला संरक्षण, त्याचबरोबर लोकरीपासून सुद्धा संरक्षण मिळवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला दिसून येत. पण भटकंती अवस्थेमध्ये त्याला दररोज चारा पाण्याच्या शोधात जावं लागत असे आणि मग हा चारा पाणी शोधण्याचा त्रास कमी करायचा असेल तर आपण स्थिर झालं पाहिजे. या दृष्टिकोनातून मानवानं शेती
करायला सुरुवात केली. आणि मग शेती करत असताना खरं तर त्यावेळी जो टोळीनं किंवा गटानं राहणारा मनुष्य प्राणी आहे, त्या माणसाने जमिनीची निवड ही नदी, त्याचबरोबर नदीकाठचा परिसर, समृद्ध असणारी जमीन आणि पाण्याची सुविधा याचा विचार केलेला आहे. आणि मग हळूहळू हा माणूस स्थिर झाला आणि महिला वर्ग हा त्या ठिकाणी असणारा जो तृण किंवा गवत आहे आणि त्यामधून ज्याला धान्य प्राप्त होऊ शकतं अशा धान्यांची निवड करून त्यांनी ते धान्य म्हणजे रुजवायला किंवा पेरायला सुरुवात केली. आणि याचा परिणाम असा झाला की हळूहळू मानव हा कृषी क्षेत्राकडे वळू लागला आणि यातून त्याला स्थैर्य प्राप्त झालं. अर्थातच त्या काळामध्ये असणारी जी लीडरशिप होती त्यालाच आपण मुखिया असं म्हणतो. आणि मग ज्याच्याकडं अधिक ताकद आहे, शक्ती आहे, तो की जो इतरांना हरवू शकतो असा नेतृत्व करणारा घटक हा पुढं आला. आणि या नेतृत्वानं मग एक ग्रामव्यवस्था अस्तित्वात आणली. या ग्रामव्यवस्थेमध्ये आपणाला माहित आहे की त्या काळामध्ये स्वयंपूर्ण खेड्याची संकल्पना होती, म्हणजेच कामाचं वाटप करण्यात आलं. आणि या कामाच्या वाटप करत असताना ज्याला त्या कामाची आवड आहे किंवा ज्याच्याकडं ते कौशल्य आहे अशा पद्धतीच्या कामाचं वाटप केल्यामुळं अर्थातच त्या ठिकाणी आपल्याला विशेषीकरणाचं तत्व व्यवस्थापनातील अवलंबलं गेलेलं आहे. आणि म्हणून त्या काळामध्ये असणारी जी 12 बलुतेदार किंवा 18 आलुतेदाराची जी संकल्पना आहे, ही संकल्पना सुद्धा ही विशेषीकरणाच्या तत्वावरच आधारलेली आहे. त्याचबरोबर ही जी ग्रामव्यवस्था होती, या ग्रामव्यवस्थेमध्ये मग शेतकरी असेल, व्यापारी असेल किंवा आपल्या त्या ग्रामव्यवस्थेचं संरक्षण करणारा लढवय्या वर्ग असेल आणि या सर्व घटकांची सेवा करणारा जो बलुतेदार वर्ग आहे, यामध्ये त्यांच्यामध्ये असणारा जो विनिमय होता तो विनिमय वस्तू विनिमय स्वरूपाचा होता. म्हणजेच आपल्या लक्षात येईल की त्या त्या काळामध्ये असणारी नेतृत्व संकल्पना असेल किंवा स्वयंपूर्ण खेडं ही संकल्पना साध्य करण्यासाठी केलं गेलेलं कामाचं वाटप असेल किंवा त्यांच्यामध्ये केली जाणारी देवाणघेवाण यालाच वस्तुविनिमय पद्धतीचा अवलंब असेल किंवा शिस्त ठेवण्यासाठी पुजाऱ्याकडे कर गोळा करण्याची आणि नियंत्रण ठेवण्याची व्यवस्था असेल, या सर्व बाबीमध्ये सुद्धा आपणाला अगदी प्राचीन काळामध्ये व्यवस्थापन असल्याचं दिसून येतं. आणि मग हळूहळू आपल्या लक्षात येईल की मग बार्टर सिस्टीमच्या ऐवजी वस्तुविनिमयाच्या नंतर टप्प्याटप्प्यानं पैशाची उत्क्रांती होत गेली आणि त्यानंतर मग प्रादेशिक व्यवस्था, राष्ट्रीय व्यवस्था, आंतरराष्ट्रीय व्यवस्था अशा प्रकारची स्थिती आपल्याला या मानवाच्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये दिसून येते. त्यानंतर आपण विचार केला की इट अप्लाइड इन बिझनेस, म्हणजे व्यवस्थापन ही संकल्पना खरं तर व्यवसायामध्ये वापरली जाते. त्याचबरोबर ना नफा ना तोटा असणाऱ्या ज्या संघटना आहेत, नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आणि गव्हर्नमेंट बॉडी, या ठिकाणी ही व्यवस्थापनाची संकल्पना वापरली जाते. आणखी आपल्याला असं म्हणता येईल की व्यवस्थापन ही एक प्रक्रिया आहे की ज्या प्रक्रियेद्वारे आपण आपली उद्दिष्टे साध्य करू शकतो आणि ही उद्दिष्टे प्रभावीपणे राबविण्याच्या दृष्टिकोनातून आपण आपल्या साधनांचा कार्यक्षमतेने वापर करू शकतो. त्यानंतर मॅनेजमेंट इन्क्लूड्स
द ॲक्टिव्हिटीज ऑफ सेटिंग द स्ट्रॅटेजी ऑफ अन ऑर्गनायझेशन. म्हणजे या ठिकाणी आपली ध्येय साध्य करण्यासाठी आपल्याला व्यवस्थापनाद्वारे स्ट्रॅटेजी म्हणजे व्यूहरचना देखील अपेक्षित आहे. त्यानंतर इट कोऑर्डिनेट्स द अकम्प्लिश ऑब्जेक्टिव्स थ्रू अवेलेबल रिसोर्सेस सच एज फायनान्शियल, नॅचरल, टेक्नॉलॉजिकल अँड ह्युमन रिसोर्सेस. म्हणजे व्यवस्थापन काय करत असतं, तर आपल्याकडं असणाऱ्या उपलब्ध साधनांचा योग्य समन्वय साधून त्याद्वारे आपली उद्दिष्टे साध्य करण्याचा प्रयत्न करीत असते. त्यामध्ये आपल्याला माहीत आहे की सामान्यपणे आपण म्हणत असतो की फोर फॅक्टर्स ऑफ ऑर्गनायझेशन, पण या फोर फॅक्टर्समध्ये जसं मनुष्यबळ, पैसा किंवा भांडवल, कच्चा माल, जमीन, इमारत, तंत्रज्ञान, हे जे सर्व घटक आहेत, या सर्व घटकांचं त्याला योग्य पद्धतीनं दिशा देण्याचं काम हे व्यवस्थापनाला करावं लागतं. त्याचबरोबर व्यवस्थापनाची जी संकल्पना आहे ती एक नाम म्हणून देखील ओळखली जाते, की जसं की आपण मॅनेजर असं म्हणतो, म्हणजे व्यक्तीचं नाव न घेता जी व्यक्ती व्यवस्थापन करते त्याला आपण मॅनेजर असं म्हणतो. त्याचबरोबर मॅनेजमेंट म्हणजे ज्या विषयामध्ये व्यवस्थापनाचं ज्ञान आहे त्या विषयाला आपण मॅनेजमेंट असं म्हणतो. त्याचबरोबर ज्या व्यक्तीनं व्यवस्थापनाचं ज्ञान घेऊन पदवी प्राप्त केलेली आहे त्याला आपण मॅनेजमेंट डिग्री असं म्हणतो. किंवा जी संस्था मॅनेजमेंटचं प्रशिक्षण किंवा शिक्षण देते त्याला आपण मॅनेजमेंट ऑर्गनायझेशन असं म्हणतो. म्हणजेच व्यवस्थापन हे एक नाम म्हणून देखील ओळखलं जातं. मॅनेजमेंट इज अ सिस्टीम ऑफ अथॉरिटी, म्हणजेच व्यवस्थापन एक अधिकार पद्धती आहे. आणि ही अधिकार पद्धती काय करत असते, तर त्या संस्थेची किंवा व्यवसाय संघटनेची पॉलिसी किंवा कार्यपद्धती निश्चित करत असते. त्यालाच आपण धोरण आणि कार्यपद्धती निश्चित करणे असंही म्हटलेलं आहे. अर्थात हे जे व्यवस्थापन आहे हे कशासाठी काम करत असतं, तर आपल्या उत्पादन घटकांचा अधिकाधिक कार्यक्षमपणे वापर करून अधिकाधिक ज्याला आपण आउटपुट किंवा उत्पादन सेवा आपल्याला देता आल्या पाहिजेत, आणि त्याद्वारे किमान प्रयत्नात कमाल यश मिळाल्यामुळं निश्चितच संबंधित संस्थेची क्षमता वाढत असते. त्यानंतर व्यवस्थापनाच्या वेगवेगळ्या व्याख्या जर विचारात घेतल्या तर त्या व्याख्यामध्ये पहिली एक सोपी व्याख्या आपल्याला विचारात घेता येईल, की ज्यामध्ये मॅनेजमेंट इज गेटिंग थिंग डन थ्रू द पीपल, म्हणजेच व्यवस्थापन ही एक कला आहे, इतरांकडून काम करून घेण्याची कला. अर्थात ही कला इतक्या कमी वेळामध्ये आपल्याला समजावून देणं थोडंसं अवघड आहे. जसजसं आपण या विषयाचा सविस्तर अभ्यास करू तसतसं आपल्या लक्षात येईल की म्हणजेच व्यक्ती ज्या व्यक्तीला त्या कामाची आवड आहे, पात्रता आहे, अशा व्यक्तीची निवड करणं, त्याचबरोबर त्याला योग्य अधिकार किंवा जबाबदारी सोपवणं, त्याला कार्यप्रेरणा देणं, त्याच्या कामाची मूल्यमापन कामाचं योग्य पद्धतीनं मूल्यमापन करणं, अशा सर्व गोष्टी जर आपण योग्य पद्धतीनं अवलंबल्या किंवा ज्याला आपण म्हणूया की पर्सनल किंवा ह्युमन रिलेशनशिप अप्रोच मानवी संबंध दृष्टिकोन, अशा अनेक क्लुप्त्या किंवा तंत्र व्यवस्थापनाला अवलंबावी लागतात, की जेणेकरून आपली उद्दिष्टे साध्य करण्याच्या दृष्टिकोनातून
आपल्याकडे असणारा जो मनुष्यबळ हा घटक आहे तो अधिकाधिक चांगल्या पद्धतीनं काम करण्यास प्रवृत्त होईल. आणि म्हणूनच असं म्हटलेलं आहे की मॅनेजमेंट इज गेटिंग थिंग्स डन थ्रू द पीपल. व्यवस्थापन ही इतरांकडून काम करून घेण्याची कला आहे आणि त्या दृष्टिकोनातून व्यवस्थापनाकडं पाहिलं जातं. त्यानंतर मॅनेजमेंट इज सिस्टमॅटिक प्रोसेस ऑफ प्लॅनिंग ऑर्गनायझिंग स्टाफिंग लिडिंग अँड कंट्रोलिंग टू रीच इट्स गोल्स इफिशियंटली अँड इफेक्टिवली. मराठीमध्ये किंवा दुसऱ्या शब्दामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की व्यवसाय संस्थेच्या विशिष्ट ध्येय आणि उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी इतरांच्या प्रयत्नांना नियोजित संघटित समन्वित प्रेरित आणि नियंत्रित करण्याची प्रक्रिया म्हणजेच व्यवस्थापन होय. आता या ठिकाणी व्यवस्थापनाची प्रक्रिया यामध्ये अगोदर आपल्याला नियोजन करावं लागतं, त्यासाठी आवश्यक असणारा कर्मचारी वर्ग नियुक्त करावा लागतो, त्यांना नेतृत्व करावं लागतं, त्यांचं नियंत्रण ठेवावं लागतं किंवा त्यांना मोटिवेशन द्यावं लागतं आणि हे जे कार्य आहे हे टप्प्याटप्प्यानं आपल्याला पूर्ण करणं अपेक्षित असतं आणि म्हणून त्याला म्हटलेलं आहे मॅनेजमेंट ॲज अ सिस्टमॅटिक प्रोसेस. त्याचबरोबर तिसरी एक व्याख्या आपल्याला अशी विचारात घेता येईल की व्यवस्थापन हा एक मध्यस्थ घटक आहे. तसं पाहिलं तर व्यवस्थापन किंवा व्यवस्थापक हा एक नोकर आहे. मालक कोण आहे तर त्याला आपण म्हणतो ॲडमिनिस्ट्रेशन. म्हणजेच त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की प्रशासनाने ठरवलेल्या ध्येयधोरणांची अंमलबजावणी करणारा घटक म्हणजेच किंवा अंमलबजावणी करणे म्हणजेच व्यवस्थापन होय. आणि त्या दृष्टिकोनातून व्यवस्थापनाची भूमिका काय असते तर प्रशासनाने ठरवलेली ध्येयधोरणांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे. मलिक यांनी जी व्याख्या दिलेली आहे त्यामध्ये म्हटलेलं आहे द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ रिसोर्सेस इन टू युटिलिटी. म्हणजे आपल्याकडं असणारं जे रिसोर्सेस आहे त्या रिसोर्सेसची जास्तीत जास्त आपल्याला उपयोगिता कशा पद्धतीनं वाढवता येईल यासाठी प्रयत्न करणारी व्यवस्था म्हणजेच व्यवस्थापन होय. त्याचबरोबर मॅनेजमेंट इन्क्लूड्स ॲज ऑर्गनायझिंग फॅक्टर ऑफ प्रोडक्शन. म्हणजेच जसं आपण म्हणतो की उत्पादनाचे इतर घटक आहेत परंतु या इतर घटकांना संघटित करणारा घटक म्हणजेच व्यवस्थापन. या अर्थानंही या व्यवस्थापनाकडे पाहिलं जातं. अशा पद्धतीनं व्यवस्थापनाबद्दल वेगवेगळे दृष्टिकोन आपल्याला दिसून येतील. अर्थात आपण फक्त या ठिकाणी आज व्यवस्थापनाबद्दल प्रास्ताविक आणि व्याख्या या घटकांचाच विचार केलेला आहे. विद्यार्थी मित्र हो, आपल्याला व्यवस्थापन हा विषय अतिशय व्यापक अर्थाने यापुढेही अभ्यासायचा आहे. जसजसं आपण वेगवेगळ्या व्याख्यानाचा लाभ घेत जाल तसतसं आपलं व्यवस्थापनाचं ज्ञान अधिकाधिक विस्तृत त्याचबरोबर ज्याला आपण म्हणूया व्यापकपणे आपण घेत राहाल याबद्दल मला खात्री आहे. आपण हे व्याख्यान मनपूर्वक ऐकून घेतलं असेलच त्याबद्दल मी आपला आभारी आहे. आपल्याला हे व्याख्यान कसं वाटलं याबद्दल आपण या आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा तुमचे मनपूर्वक आभार मानून थांबतो. धन्यवाद.